नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी बुलेटिनच्या सुरुवातीला काही महत्त्वाच्या घडामोडी. लातूरमधल्या कार्यक्रमामध्ये विलासराव देशमुख यांच्या आठवणीनं रितेश देशमुख भाऊक झाले. वडिलांची उणीव नेहमीच भासते असं रितेश देशमुखने म्हटलंय, पण वडिलांची उणीव भासू नये म्हणून काका मागे उभे राहिलेत. आमचं नातं म्हणजे काका पुतण्याचं नातं कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण आहे असंही रितेश देशमुख यांचं वक्तव्य. लातूरमध्ये विलासराव देशमुख यांच्या आठवणीनं रितेश देशमुख हे भाऊक झालेले दिसले. वडिलांची उणीव नेहमीच भासते, वडिलांची उणीव भासू नये म्हणून काका मागे उभे राहिले असं रितेश देशमुख म्हणाले आज भाषणादरम्यान. आज साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्ष झाली. उणीव नेहमीच भासते, पण ही उणीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका हे नेहमीच मागे उभे राहिले. काकांना बऱ्याचशा वेळेस बोलता आलं नाही, पण आज मला वाटतं की सर्वांसमोर मी सांगतो, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रचंड प्रेम करतो आणि काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण आज ह्या स्टेजवरती आहे.